आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. किती गोड बाळ आहे हा, लग भारी वाटतंय ना. असं वाटतंय की लय मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी नाही अग, प्रेम म्हणतात त्याला. ए बे बघ, लवार कसं बघतोय बघ तुझ्याकडे. आणि ही अशी गोड जबाबदारी प्रत्येक मुलीला हवीशी वाटे. एवढ्याशा जीवात लई ताकद असती बघ, प्रेमाची मायेची ताकद. अगदीच कळतंय मला या लब्बाडाकडे बघून. कुसुम, आता कळलं मला तुझे आई बाबा एवढं समजा राग विसरून, समज झालं गेलं विसरून तुझ्याकडे कसे आले. या गुंडस बाळाचा चेहरा बघितला ना की किती बी मोठा राग असू दे, समज विसरूनच जात बघ माणूस. म्हणूनच आज मी तुला इथं बोलवले अंबिका. तुला जर सासर आणि माहेर एकत्र आणायचं असेल तर तुलाही बाळाचा विचार करायला लागेल. या नात्यात इतकी ताकद असते की दोन्ही तुटलेल्या नात्यांना ते जोडायचं काम करत. अंबू, हा कुठे हरवलीस? नाव ठेवायचंय ये. चला मावशीबाई, बाळाचं नाव काय ठेवलं? बाळाचं नाव आहे सुजय. अंबिका, नाव तुझ्या भावाच्या नावावरूनच ठेवलंस ना हे? म्हणजे हा बी जयासारखं मोठं नाव कमवणार तर. लाखात एक बोललात बघा. वा, काय छान नाव ठेवलंय. अंबिका, मगाशी मी जे बोलले ना त्याच्यावर विचार कर बर का. अग तू ये की इकडं ये. अंबू, तुला वाईट वाटलं काय? अग नाही असं काही. मग राग आला ना? मला नाहीच आवडलं. म्हणजे काय घाई आहे ना या समजायची. नाही अत्या, अग तसं करत काय नाही. पण काय, राघवचा नवीन व्यवसाय सुरू झालाय, समज सुरळीत चाललंय, मार्गी लागलंय, मग आता तुम्ही तुमच्या संसाराचा विचार करायला काही हरकत नाही. हा नाही नाही, समज बरोबर आहे तुझं. अंबू, प्रत्येक बाईचं एक स्वप्न असत, तिला आयुष्यात तिच स्वतःच मूल हवं असत. ते मूल जन्माला घालताना तिला लई त्रास होतो. बापरे. हा पण एकदा का ते जन्मलेलं मूल तिच्या कुशीत आलं, तिला झालेला समजा त्रास, थकवा, क्षीण एका क्षणात निघून जातो. लेकरा सोबत आई नव्यानं जन्म घेते. फक्त आईच काय, त्या बाळासोबत जोडलेलं प्रत्येक नातं नव्यानं जन्माला येत. आत्या,
तुला माहिती आहे तू किती छान बोलतेस. अगं हे मी बोलते काही विचार माझे नाही, हे समजा आऊनं सांगितलं होतं मला. आऊनं? तुला ह्यांचा स्वभाव माहितीच आहे, लग्न झाल्यावर ह्यांना कुठल्याच जबाबदारीची सवय नसते आणि त्यात तापट स्वभाव. घरची बायकोची जबाबदारी घ्यायची सवयच नाही ना, त्यामुळं रोज घरात कुरबुरी भांडणं व्हायची. त्या माझ्या डोळ्यात बघून आऊला कळलं मला काय म्हणायचंय. म्हणजे मला जर काही सांगायचं असेल आणि मी नाही सांगू शकलो ना, आऊ पटदेशी समजू ओळखते. अगं आई पण असतं तसं, आईची मायाच असते तशी. तिने एकदा मला जवळ बसवून समजावून सांगितलं, तुला जर नेटका संसार करायचा असेल तर तुला पोर व्हायला पाहिजे. आणि खरं सांगू आंबू, मी तिचं ऐकलं आणि झालं बी तसच. राघवच्या जन्मानंतर यांचा स्वभावच बदलला, म्हणजे यांचा राग कुठल्या कुठं पळून गेला. ते राघववर जीव लावायला लागले, त्याला काय हवं काय नको ते बघायला लागले. आपोआपच त्यांनी समध्या संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली. आता तर तू बघतीच आहेस, त्यांचं बापलेकाचं नातं कमी आणि मित्र जास्त आहेत ते. आणि या एवढ्या वाईट माणसाला चांगुलपणा कशामुळे आला? त्यांच्या लेकाच्या हट्टामुळे. अगं हे समध कसं विसरेन ना, समध गाव राघव आणि नानांना नाव ठेवत होते. सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावरून उडाला होता. पण बघ की माझ्या प्रेमासाठी राघव किती बदलला. आणि त्याच्या प्रेमापोटी नाना बदल. माझ्या मनात दुसरा तिसरा कुठलाच विचार नाही. म्हणजे मला असं वाटतंय की तुझं आणि राघवचं बाळ